बारक्या बाळाला घेऊन जायची, भागवत कथा भजन चालू झालं की मुलगी नाचायची, एवढी गोड नाचायची, डोलायची, फार कौतुक वाटायचं, आयाबाया यायच्या, दृष्ट काढायच्या, कुणाची ग पोर, राणीची का, काय गोड नाचते ग, आणि काय गोड भजनात तल्लीन होते मिरे, असं करून करून देवाची दासी होशील बर का, आणि काय त्या मिरेचं कौतुक करायचे, मिरा देवळात जायची, दररोज देवळात जायची, देवळातच बसावं, दिवसभर भजन करावं. 16 वर्षाची झाली मिरा, किती वर्षाची झाली, 16 वर्षाची, लहान पोरगी होती, तोपर्यंत लोकाला कौतुक वाटायचं. मुलगी जशी मोठी मोठी झाली ना की काही कुचके असतात बघा आपल्यातले, त्या बाया कुजबुजायला लागल्या, काहीतरी वाटायला पाहिजे पुरीला. लग्नाला आली आणि खुशाल गळ्यामध्ये माळा काय घालते, हार काय घालते गळ्यात, असे हाताला माळा काय बांधते, भगवी कपडे काय घालते, नाचते काय, उड्या काय मारते, वेडी कुठली, लास्त्री वाटायला पाहिजे तिला, देवदासी म्हणते स्वतःला. आणि बाया चेष्टा करायच्या, बापाला कळाल, बापाचं प्रेम आहे पुरीवर, बाप पळत आला. आज ना ए पुरे, लग्न करून रिकामी हो, मी तुझा बाप आहे. मीरा, राजाची पोर आहेस तू, असं बरं नाही, लोक नावं ठेवतात तुला, तुझ्या सहित आम्हालाही नावं ठेवतात, म्हणतात बघा ना मेवाडच्या राजाची पोरगी, मेवाडच्या राजाची पोरगी, नाचायला लागली, नाचायला लागली, ती दासी झाली, दासी झाली, काय करावं ग, तुझं लग्न लावून देऊ का तुझं, नाही बाबा, मी लहान होते, तुम्हीच मला मंदिरात नेलं होतं, समोर कृष्णाची मूर्ती होती, तुम्ही नाही का मला म्हणला होता तो किती सुंदर कृष्ण आहे, तुम्ही नाही का म्हणला असाच नवरा तुला शोधायचा. बाबा, त्या दिवसापासून कृष्णाला नवरा मानले, माझं लग्न झालंय बाबा. कुणाबरोबर लग्न झालं ग बेटा, माझं लग्न झालंय ते काय त्या समोरच्या कृष्णाच्या मूर्ती बरोबर. बरं वाटलं असेल ना बाबाला, लहान पोरगे तोपर्यंत गोड वाटतं, पोरगी मोठी झाली, केस लांबवले, ते जटा बांधल्या, बापाला आवडेल का, बापानं फरमान काढलं, एक तर लग्न तरी कर, नाही तर भजन तरी बंद कर. फास्ट मीरा सांगू लागले, नाही बाबा, मी नाचणार, मी भजन करणार. रानाने विष दिया, मानो अमृत पिया, मीरा गोविंद गोपाल गाने लगी. मीरा मीरा गोविंद गोपाल गाने लगी. मीरा गोविंद गोपाल गाने लगी. मीरा गोविंद गोपाल गाने लगी. विष का प्याला राजा जी ने भेजा, पिवत पिवत मीरा हासी रे, मीरा नाची रे, मीरा नाची रे, मीरा नाची रे, मीरा 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 नाची रे, मीरा नाची रे. पिवत पिवत पिला, पिवत पिवत प्याला विषका मीरा हासी रे, पिवत पिवत विषका प्याला मीरा हासी रे, मीरा नाची रे. कोंडून घेतलं मिरेनं, राधेचं भजन करायची, कृष्णाचं भजन करायची, ऐका दररोज नाचायची, भजन चालू असायचं देवळात, आतून कडी घालायची, कोंडून घेतलं राजांसुद्धा, कुलूपच लावलं देवळाला, बाहेर यायचं नाही, आमच्यासाठी मेली पोरगी, मेली बाबा मी, हा मेली आमच्यासाठी तू, नाही येणार बाबा आता तुमच्या घरी, केलंय लग्न देवाबरोबर. मीराबाईच्या जेवणासाठी एक बाई आखण्यात आली, तिला काम होतं, दररोज डबा बनवायचा, मीराबाईकडे न्यायचा, दररोज डबा द्यायचा, मीराबाईला द्यायचा, ती बाई दररोज डबा द्यायची, असे दिवसेंदिवस डबा द्यायची. एक दिवशी आजारी पडली ती बाई, त्या दिवशी डबा चुकला, पोराला सांगितलं, लग्नाला आलेलं पोरग होतं 21 वर्षाचं, ए सोन्या एक काम करना म्हणे काय, आजचा मीराबाईचा डबा तू दे. डबा हातात घेतला पोरानं, गरीबाचं पोरग होतं, देवळाकडे आलं, खिडकीत न पाहिलं, कुणाला द्यायचा बरं डबा, पाहतो तर काय किती सुंदर मीराबाई, काय ते मीराबाईच्या चेहऱ्यावरचं तेज देखण्या मीराबाई, आरस पाणी सौंदर्य बस पाहावं, काय साध्वीचं तेज, किती सुंदर तो चेहरा, काय सुंदर तो कपाळावरचा गंध, काय डोळ्यातलं तेज, किती सुंदर लखलखीत प्रकाश, वा वा दिव्यता सुंदरता, जगातले सगळे नटे नट्या एकत्र आणाव्यात, आणि त्यांची भेळ केली ना तरी आमची मीराबाई सुंदरच, काय सुंदर मीराबाई, प्रेमात पडलं होते पोरग मीराबाईच्या. डबा सरकवला दरवाजाच्या फटीतनं, माघारी गेलं, 3 दिवस जेवलं नाही, आई विचारते का जेवत नाही, आई माझं एक काम करशील का, काय मला लग्न करायचं, अरे मग आनंदाची गोष्ट आहे, करू ना लग्न आपण, पण आई ऐकलं का, मला ना मीराबाई बरोबर लग्न करायचं.
बांगड्या मागे सरल्या म्हातारीने मूर्खाईस का रे वेडायस का रे, अरे राजाची पोरगी ती राजाची, आपण दासी आहोत, गरीब माणसं आपण, श्रीमंताची पोरती नाहीत रे आपल्याला लग्न करायचं, आणि वेड्या अरे देवाला सोडलेली बाई रे ती, देवदास रे ती, कशाला तिच्या नादाला लागतो, नको रे राजा नाही करायचं लग्न, पण पोरग काय ऐकायला तयार नाही, पाणी सुद्धा पित नाही, 8 दिवस झाले, 12 दिवस झाले, 13 दिवस झाले, लेकरू मरायला लागलं, एक दिवशी डबा पोचवायला गेल्यानंतर मीराबाईनं विचारलं, का ओ रडता का, सांगणार नव्हते मीराबाई पण सांगून देते, पोरग त्या दिवशी डबा द्यायला आलं, मूर्खपणा झालाय, पोरानं तुम्हाला पाहिलं आणि नाचायला लागले, 12 दिवस झाले अन्न पाणी नाही, म्हणते तुमच्याशी लग्न करायचंय, आई म्हणून भीक मागते, माझं लेकरू जगलं पाहिजे, चिंता करू नका तुम्ही दासी, तुम्ही जा तुमच्या पोराला लग्न द्या, लग्नच करायचंय ना, मी करते त्याच्याबरोबर लग्न, द्या पाठवून त्याला, पोरग आलं, आईनं सांगितलं, उड्या मारतच आलं, मीराबाईशी लग्न, मीराबाईशी लग्न, मीराबाईशी लग्न, भरपूर दिवस मामाच्या पुरीकडं बघावं, तिनं एकदा होय म्हणावं तसा आनंद झाला त्याला, मीराबाईचं लग्न, मीराबाईचं लग्न, मीराबाईचं लग्न, पळत पळतच आलो, मी लग्न करणार मीराबाईशी, पिढं वाटतंय, बर्फी वाटतंय, फटाके उडवायला लागलो, मीराबाईशी लग्न, वाजत वाजत आलो, हा इथला एस आर साऊंड कुंट्याचा घेऊन गेला तो डी जे वगैरे मस्तपैकी, मीराबाईचं लग्न, मीराबाईशी लग्न करणार, दारात गेला, दरवाजा उघडला, मीराबाई म्हणल्या, थांब रे उतावळा नवरा गोड्या गुडघ्याला भाषिंग, थांब जरा, नादावलेला कुठला, लग्न करायचंय ना, हा मी करते लग्न तुझ्या बरोबर, पण ऐक ना, मी ना दररोज देवाचं भजन करते, मला माहित आहे रोज देवाचं नामस्मरण करते, मला माहित आहे, मग एक काम करना, काय माझ्याबरोबर भजन करायचं 8 दिवस, 9व्या दिवशी तुझ्याबरोबर लग्न, पण ऐक रे दिवस रात्र भजन करावं लागल, मीराबाई दिवस रात्र काय, अमर्यापर्यंत भजन करतो, फक्त तुम्ही लग्न करा माझ्या बरोबर, चिंताच करायची नाही, मी लग्न करते तुझ्या बरोबर, आणि लागले भजन करायला दोघ जण, मीराबाई पुढे राहिल्या, मूर्तीच्या समोर त्याला उभा केलं, बघा देवाकडं बघ, कृष्णाकडं एकटक पाहिलंस का, पाहिलं मीराबाई, माझ्याकडे पाहू नको, देवाकडे बघ, तो मीराबाईकडे पाहायचा, परत देवाकडे पाहायचा, देवाकडे बघ आणि कर भजन, जय जय राधा रमण हरी बोल, 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 जय जय राधा, जय जय राधा, जय जय राधा, जय जय राधा, राधा राधा, राधा राधा, राधा राधा, जय जय राधा, राधा राधा, राधा राधा, जय जय राधा रमण हरी बोल, नाचू लागले दोघ जण, कृष्णाकडे बघायला लागला, कुणीकडेच बघत नव्हता, फक्त देवाला बघायचा, दोन्ही हात वर आले त्याचे, माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना, येऊ द्या सगळ्याच्या हात वर, पहा तुम्हाला कृष्ण दिसेल, उघड्या डोळ्यांनी जग दिसतं, झाकलेल्या डोळ्यांनी कृष्ण दिसेल, आना कृष्णाची मूर्ती समोर, त्यानं देवडा चरणी वाजवित वेणू हातखांद्यावरी राधिकेच्या पवित्र बासरी त्याच्या ओठामध्ये आहे, काय सुंदर त्याच्या ओठातली बासरी वाजते, मोरपंख कपाळाला आहे, काय सुंदर कृष्ण दिसतो, देखना सावळा सकंकण आठवा जरा त्याला, तुम्ही आना तुमच्या डोळ्यासमोर कृष्ण, येऊ द्या डोळ्यासमोर, नका काढू मोबाईल, कुणी सुद्धा जोपदार आहेत आमचा ओम साईदादा क्रिएशन, मस्तपैकी शूटिंग काढायला सगळ्याला पाठवतील, ते सगळे पाठवतील मला पुन्हा, येऊ द्या बरं सगळे हात वर सरळ, येऊ द्या एक हात वर जोपदार तुमचा, असा मस्तपैकी डोळ्यासमोर कृष्ण आणायचा आहे, तिकडे कार्यालयात उभा आहेत ते सर्वजण रस्त्याच्या कडचे, माझ्या दादानो काय सुंदर वातावरण आहे, काय सुंदर गवळणी होत्या, कृष्ण होते, गोपाळ होते, आणि भजन सुरू होतं, मीराबाई नाचत होत्या, मीराबाईच्या शेजारी तो सुद्धा नाचत होता, माझ्या मावळ्यांनो माझ्या सवंगड्यांनो आपणही नाचायचंय, माझ्या बघा मीराबाई किती सुंदर सुंदर उभ्या आहेत तिथं, काय भजन सुरू होतं मीराबाईचं, नाचत होत्या मीराबाई, किती सुंदर नाचायच्या, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी, टाळी 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 टाळी, जय जय राधा रमण हरी बोल, पाय उचला पाय पाय, जय जय राधा, जय जय राधा, राधा जय राधा, राधा 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 राधा।
राधा 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 जय जय राधा रमन हरि बोल जय जय राधा रमन हरि बोल जय जय राधा रमन हरि बोल राधा रमन हरि बोल गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की हरि बोल राधा राधा दिवस झाले चार दिवस झाले पाच दिवस झाले सहा लगेचच सात दिवस झाले नाचत होत्या मीराबाई तोही नाचायचा थांबवलं त्याला आठव्या दिवशी थांब का थांबवलं मीराबाई लग्न करायचं ना तुला माझ्या बरोबर कुणाला तुला कुणाला तुला रे आला होता ना सात दिवसापूर्वी लग्न करायचं माझ्या बरोबर म्हणून मी लग्नाला तयार आहे मीराबाई वेड्या बिड्या आहेत का तुम्ही का माझं लग्न झालंय पोरगा म्हणतो तू कुणा बरोबर रे ते काय त्या समोरच्या कृष्णा बरोबर लग्न झालं ना मीराबाई माझ ताकद आहे आमच्या संप्रदायात म्हणून सर्वांगी निर्मळ चित्त जायचे गंगाजळ मी एक वाक्य नेहमी सांगतो अंजली दिदी रात्री होत्या महाराज होते मी एक वाक्य बोललो तुम्ही डॉक्टर व्हा वकील व्हा कलेक्टर व्हा इंजिनियर व्हा कीर्तनकार व्हा चित्रकार पत्रकार शिल्पकार कोणी व्हा घेणं देणं नाही आम्हाला हजारो कीर्तनकार वादक गायक आदी माणूस व्हा